पाऊस पडून गेलाय. चित्रबसनी आणि मेंढरासनी कसं सांभाळायचं रे यात? मेंढर म्हणजे लय नाजूक जीव असतो यार. खर तर या अशा वेळेला आपण जिथं पाऊस नाही तिथं जायला पाहिजे होत. या भागातल्या लोकांची गाराने काही संपत नाही आणि त्यामुळं तळ काय हलवता आलं नाही. मेंढर नीट जपली नाही तर त्यासनी रोग लागतो. काय बी झालं तरी मेंढरांसाठी आसरा हुडकला पाहिजे. बर चला आवरलं का आता समज? वय वय काय घ्यायचं होतं ते समज घेतलंय ना. वय धोत्राचं पान बी घेतलंय आणि बेसनाचे लाडू बी आहेत आणि अजून बी काय काय आहे. आणि आई एक सांगतो तुला ते जरा ध्यानानं ऐक. आता काय इकडे तळावर गेल्यावर बाला तू उगच काय वाईट साईड बोलू नकस. नाही रे पोरा तुझ बा मामांच्या तळावर आहे म्हणून आता पतून नाही नाही ते मी बोलली त्यासनी कधी बरं नाही पाहिलं पण आता समज पटलाय मला. ते तळावर आहेत म्हणून आज हे दिस दिसतायत आपल्याला नाहीतर काय बी मिळालं नसतं आपल्याला. अव आपल्याला काही ठाऊ बी नव्हतं जिमिनीचा असं काय हाय म्हणून पर मामांची कृपा हाय म्हणून 10 एकर जमीन मिळाली आपल्याला. तळावर गेल्यावर मी त्यांची माफी मांगल त्यासनी सांगल की माझं चुकलं. तुम्ही नगर म्हणत होतात तरी म्या मामासनी काय बाय बोलले पर ह्या मोर असं नाही होणार. आपण समजासमोर बाला उगच काय काय म्हणलो असं नव्हतं करायला पाहिजे. आव आता समजलं ना समज मग तिकडे गेल्यावर बोलू की काय ते. बर बासाठी बी घेतलंय का काय? होय त्यासनी जे जे आवडत ना ते मी समज घेतलंय. चला मग लागलीच निघूया उग उशीर व्हायला नको. होय चला बाबा मला कशा पाहिजे बोलवलंय मला काय काम धाम नाहीत. वय ओ जरा दमानं बोला की काय चाललंय रे तुझं. त्याच्यासाठीच तर बोलावलंय तुम्हासनी. काय सांगायचं तू पटकन सांग चल जाऊ दे मला. मामासनी गावाच्या बाहेर हकलून लावायचंय नव. आत्ता पतूर तेच करत आलो नव तर तुला काय जमलं नाही ते. अहो सांगतोय ते ऐका तर. काय ऐकायचं नाही मला. मी सांगितलं होतं ना मी माझं काय तर करल तू तुझं बघ म्हणून. तेच तर हे घ्या कुंकू हे घेऊन मी काय करू. अहो बाळू मामाच्या तळावर नेऊन नुसतं हे टाका बघा काय होते ते आणि मला येऊन सांगा. अरे आत्ता पतूर तू इतक्या गोष्टी सांगितल्या काय झालं का मग या एवढ्याशा कुंकू आणि काय होणार आहे. हो हे साध सुद्धा कुंकू नाही मंत्रून दिलेलं कुंकू आहे. तेव्हा तुम्ही हे तळावर टाका. म्या सुपारी दिल्या लाट्या काट्या टाकून समद्यासनी पळून लावायचंय. चांगली मारझोड झाली ना मग सुधारतील समदे. अहो ते नंतरच्याला करा की आधी म्या सांगतोय ते करा. कुकू टाकल्यापासून किती दिवसात होईल काम. कुकू टाकलं तर दुसऱ्या दिशेच दिसल तुम्हासनी लागलीच होणार आहे बघा. ठीक आहे पण या वेळेला जर तू सांगतोय तसं नाही झालं तर म्या काय करू ते सांग. तुम्हासनी सांगायची काय बी गरज राहणार नाही.
तुम्हीच मला सांगत याल काम झाले म्हणून. हे घ्या कुंकू. मालक आहेत का घरात? अरे श्यामा हाय म्या ये ये. कस काय बरं आहे ना? समज होय कसं काय येणं केलं? आता नांगरणी झाली आणि पेरणी बी झाली बघा. अरे चांगलं आहे की मग. होय आता तुम्ही सांगितलंय तसं उद्यापासून तुमच्या हिरीतलं पाणी घेतो म्हणलं पिकासाठी. तुझं बरोबर आहे श्यामा. अरे श्यामा त्यासाठी पैक लागतील बघ. पैक? होय. तरी किती पैक पाहिजेत तुम्हाला? जास्ती काय नाही श्यामा. तुझ्या पिकातील अर्धा हिस्सा घेईल बघ. हो काय बोलताय मालक? तुम्हीच अर्धा हिस्सा घेतला तर मग आम्ही कसं करायचं? ते तुझं तू बघ. पटत का काय ते? आमासनी वाटलंच होत म्हणून आम्ही विचारायला आलो तुम्हासनी. काय सर श्यामा तू? अरे माझ्या हिरीतनीच पाणी घेऊन तू तुझ्या शेतात पीक घेणार ना? व पाणी नसल तर कस पीक घेणार सांग मला तूच. अहो पर मालक अर्धा हिस्सा म्हणजे लय होते. तुम्ही दुसरा काहीतरी मार्ग काढा की वाटलं तर मी हात जोडतो तुमच्या पुढे. अब काय करताय तुम्ही? यांच्या मोर हात जोडायची काय बी गरज नाही. आपल्याला नग यांच्या शेतातलं पाणी. चला घरी तुम्ही. अगं मग कसं करणार? त्या मी सांगते घरी गेल्यावर. बघू तरी काय करताय ते. शेवटी माझ्याच दारात यायचंय हे लक्षात ठेवा. आज तुमचं खरं रूप कळलं मालक. देवाचं नाव काय घेताय? गंध लावताय, भजन कीर्तन करताय, लोकांनी चार चांगल्या गोष्टी सांगताय, पर काय उपयोग? आजही समज खोटं वाटायला लागलंय मला. तू अजूनही नवणी केली असतीस ना श्यामा तर मी तुझ्या पिकाला पाणी दिलं असत. पर आता मला द्यायचंच नाही. बघ तुला काय करायचंय ते कर. अव चला घरी.
चला. माझ्या नादाला लागताय का? बर, आता समजलंच तुम्हाला म्या कोण आहे ते. तू अजूनही नवणी केली असतीस ना श्यामा, तर मी तुझ्या पिकाला पाणी दिलं असत, पर आता मला द्यायचंच नाही. बघू तरी काय करताय ते. या सुकाळीच्याला एकदा बघितलंच पाहिजे मला. दादू वप्पा. काय मामा? जावं लागतंय. कुठं मामा? त्या श्यामाकडे जाऊन येतो मी. तुम्ही तळ सांभाळा. मामा म्या बी येतो संग. मामा म्या बी येतो. आणि तू थांबल तळावर. दत्तो कुणी आलं आणि विचारलं तर लागलीच येतोय मनावर. होय मामा, जे येत्याल त्यास थांबायला सांगतो. आणि पावसाला तर काय करशील? मेंढरसने आडोश्याला घेऊन जाईल. मामा अरे असं अचानक निघालंय म्हणजे काय झालंय का तिकडं? तर म्या तिकडं गेल्या बिगर त्यांचं तिकडं जे काय सुरू आहे ते सुधारायचं नाही. लागलीच मार्गी लावून टाकू त्यांच, मग त्यांचं ते बघत्याल. अरे त्याच्यामुळं त्या पोरीची बी परवड होती. अरे बर चला, आता काय बोलत बसू नका. हे दत्तो ध्यान ठेव. हा चल. आता तर समजा अवघड होऊन बसलं ग. उगाच भरोसा ठेवला मालकावर. या तुम्हाला आधीच सांगत होते मला काय तो माणूस बरोबर वाटत नाही, तर कशाच काय. शेतात बी बियाणं बी पेरून ठेवलंय, आता त्याला पाणी नाही तर पीक कसं यायचं ग. हाय ती समजा वाया जाणार असं दिसतंय. आपण त्यासने आधीच विचारून घ्यायला पाहिजे होत. पिकातला अर्धा हिस्सा त्यांना द्यायचा, मग आपण काय करायचं. आयुष्यभर राब राब राबायचं त्यांच्या शेतामध्ये. आधीच त्यासने समजा बोलून घेतलं असतं तर अशी वेळच आली नसती. आता पाया पडून बी त्यासनी दया येईना ग आपल्यावर. त्यांनी आपल्याशी गोड बोलून आपल्याला खोड्यातच टाकले. आपण काही बोललो तरी श्यामा ऐकून घेतोय असं समजून आपलं समज दागिनं घेतलं. काय एकर जमीन देणार होत कोणच एकर दिली. शेतात लिहीर खोदायची म्हणलं तरी पैक नाहीत आता जवळ. तिकडं आणून तिकडं हिर झाली बघ. म्हणजे झालं ते झालं, तुम्ही असं खचून जाऊ नका. मामा आहेत आपल्या पाठीशी, काही ना काहीतरी मार्ग दाखवतील ते. मामा समजिकडेच अंधार झालाय वो, काय करू आता.
मामा अरे काय झालं का थांबलो आपण मामा पर आपण नेमकं कुठं आलोय ही त्या श्यामाची शेत जमीन आहे रे अरे पर त्यो तर कुठंच दिसना बसला असेल घरला डोसक्याला हात लावून मग आता कोणतरी जावा हन त्याला बोलवून आणा मामा मी जातो ठीक आहे पर लागलीच माघारी होय मामा जा आओ कोणी आहे का घरात हे श्यामाचंच घर आहे ना व कोण आहे आओ बाळू मामाच्या तळावरून आलो आहे या की राम 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 बसा की मामांच्या तळावरून आलाय लय बरं वाटलं बघा बर तुम्ही लवकर आवरा आणि चला कुठं अहो मामा आल्यात अहो काय सांगताय आम्हाला तर काय सांगितलं बी नाही आम्ही आलो असतो ना व मामासने घ्यायला कुठं आहेत मामा घरी का नाही आलं ते मामा तुमच्या शेतावर थांबला आहेत अहो चला बरं मामा तिकडे येऊन थांबलेत आणि आपण असं इकडे घालू बरं नाही दिसत ते चला तुझं राहिलंय का काय अव नाही माझं काही बी राहिलं नाही आपण असंच जाऊन चला बर अव बर मामांनी काहीतरी सांगितलं असेल ना नाही आमसनी मामांनी काय बी सांगितलं नाही बघा पर एक आहे मामा असं कुठं जात नाही तुमच्यासाठी मामा हितवर आला आहेत बर निघायचं ना होय होय काय हो नवीन दिसताय इकडं होय कुठं चालला म्हणायचं इकडं अव ही त्या श्यामाची जमीन आहे ना वय बर तुम्ही कोण कुठलं म्हणायचं बघून बी ध्यानात आलं नाही का तुझे नाही बा अरे समद्यास नी ठाव आहे आणि तुलाच कसं ठाव नाही रे अहो मी खरंच सांगतोय त्या नाही ओळखत बाळू मामा आहेत हे अहो काय सांगताय त्या श्यामाकडनं लय ऐकलं होतं बाळू मामाचं नाव अरे पाय कशाला पडतोय असत रे म्हणी नाही भाव ना देवा मला पाव कशासाठी हे नाही समजलं मामा अरे त्या श्यामाच्या लाव्या लाव्या करतोच इकड तिकडं त्याला तरास देत असतोय असतो तुला काय वाटलं मला काही ठाव नाही मला काही समजत नाही अहो नाही नाही मामा असं काय बी नाही उलट मी त्याला कामात मदतच करीत असतो त्याला काय हवं नग ते विचारतो आणि तो नाही म्हणला तरी मी मदत करतो अहो त्याच्या पाठीशी उभा राहतो अरे मामा समद ओळखत्यात किती खोटे बोलशील रे अहो नाही हो मी खोट बिट काय बोलत नाही पाहिजे तो कुणाला बी विचारा तुम्ही तुझं नाव करियाप्पा तुझ्या बायकोचं नाव गोदा आणि तुझ्या बाला समधी नाना म्हणत होती बरोबर का
होय मामा. हीच साक्ष आहे तुझी, समजलं का? माझं चुकलं मामा, मला माफ करा मामा. या मोरा असं वागणार नाही म्या. अरे गुणानं राहा जरा, चार चांगल्या गोष्टी करा. दुसऱ्याचं वाईट करून कधी चांगलं होतं का? हा?